मित्रांनो नमस्कार। नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेले कार्यक्रमाचे अनुषंगाने अंतिम प्रभाग रचने झालेले आहे। त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक निवडणुकाकरिता जे मतदार याद्यांचा प्रभागनिहाय विभाजन करून त्याचं प्रारूप यादी आपण प्रसिद्धी करणार आहोत। त्याचे जे कार्यक्रम उद्या आपण कार्यक्रम आयोगाने दिल्याप्रमाणे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी करणे उद्या होत आहे। त्याच्या सर्वांना कळवण्याकरिता आज आपल्या सर्वांना बोलवलेले या कार्यक्रम अशाप्रमाणे असणार। उद्या आपण पब्लिश करत आहोत, त्यानंतर उद्यापासून म्हणजे 23/6/2022 पासून 1/7/2022 पर्यंत 1 जुलैपर्यंत लोकांना हरकत किंवा सूचना दाखल करण्यासाठी आपण संधी देतो। त्यानंतर अंतिम प्रभाग रचना 9 जुलै 2022 रोजी आपण म्हणजे अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या आपण फ्रीज करणार आहोत 9 तारीख। सांगायचं तात्पर्य अशी आहे, आपण आपल्या सर्वांना माहिती आहे याच्या आधी आपण प्रभाग रचना तयार केली होती, त्याच्यामध्ये हरकत सूचना घेतली, त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम करून दिलेली। आपला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आपल्याला अंतिम मंजूर करून दिलेली। आता आपल्या शहरामध्ये 52 प्रभाग आपण निश्चित करून दिलेले। आपल्या शहरामध्ये आपण पाहिलं तर महापालिकेच्या हद्दीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आणि 1 मतदारसंघ कामठी मतदारसंघाचा पार्क आपल्याकडे 50 पार्क मात्र आपल्यामध्ये समाविष्ट होतो। या सर्व 7 म्हणजे 6+1 हे सगळ्यांचा विधानसभाचा मतदार यादी या 52 प्रभागामध्ये आपण बायफर्केट केलेली आहे, म्हणजे 7-7 आपण 52 मध्ये कन्वर्ट केलेली आहे। या कन्वर्ट करत असताना नागरिकांना तिथल्या लोकांना कळलं पाहिजे त्यांचं नाव कोणत्या प्रभागामध्ये समावेश त्यांचं घर कोणत्या प्रभागामध्ये येतं आणि त्यांचं नाव त्याच प्रभागामध्ये मतदार यादीमध्ये आलेले आहे किंवा नाही ती खात्री करण्यासाठी। विशेष करून आणखी 2 माहिती या ठिकाणी सांगायला इच्छितो। या ठिकाणी या मतदार यादीमध्ये आपण 31 मे 2022 त्या तारीखला भारत निवडणूक आयोगाकडून तयार झालेले मदर रोल आपण वापरत आहोत या इलेक्शनकरिता। यामध्ये 1 जानेवारी 2022 अर्हता दिनांक असा निश्चित केले, म्हणजे एका व्यक्ती 1 जानेवारी 2022 18 वय पूर्ण झाले असेल तर या निवडणुकीला वोटिंग करायला पात्र आहे। मात्र त्यांचं नाव मात्र 31/5/2022 तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये असणे बंधनकारक आहे। म्हणजे एखादा व्यक्ती येऊन आज कोणाचं नाव वगैरे समाविष्ट करणे किंवा डिलीट करणे हे राज्य निवडणूक आयोग करत नाही। हे पाणी द्या त्यामुळे लोकांना ऑब्जेक्शन त्यांचं नाव त्यांचं मतदार दिलेले प्रभाग प्रपोज केलेले प्रभागच्या ठिकाणी आलेले आहे का ते तपासणे। विधानसभा यादीमध्ये नाव असून किंवा आपला प्रभाग रचनेच्या मतदार यादीमध्ये नसेल त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि इथला लोक त्यांचा दाखवण्यात आलेले त्यांचं घर एका मतदार प्रभागामध्ये असून त्यांचं नाव दुसऱ्या प्रभागामध्ये दाखवले गेले तर आपण करू शकतो। हे अशा प्रकारचं आपला लोकांनी हरकत घेऊ शकते। लोकांना त्यांच्या हरकती सुलभीकरण व्हावे म्हणून आपण एक टेक्नॉलॉजीचा पण आपण वापर करतो, जे आपण एक KMZ फाईल आपल्या सर्वांना शेअर करतो आणि आपल्या सोशल मीडिया साईटमध्ये पण लोड करणार आहोत। या लिंक आपण सहजपणे तुमच्या व्हॉट्सअपमध्ये प्राप्त झाले त्याला ओपन केले तुमच्याकडे मोबाईलमध्ये गुगल अर्थ असायला पाहिजे, गुगल मॅप नाही गुगल अर्थ। गुगल अर्थमध्ये तातडीने तुमच्या आपल्या शहराचा नकाशा आणि त्यामध्ये आपण केलेले बाउंड्रीज तातडीने दिसेल। तुम्ही लोकेशन चालू केलं तर तुमचं लोकेशन कोणत्या प्रभागामध्ये तुमचं घर आहे ते पहिला कळतं, त्यामुळे प्रत्येकांना पहिला त्यांचं घर कोणत्या प्रभागामध्ये दाखवण्यात आलेले आहे कारण ती कुठलीही चेंज होणार नाही आहे ते खात्री करणे आवश्यकता आहे। त्यानंतर
त्याच प्रभाग नंबरमध्ये त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आलेले किंवा नाही ते खात्री करू शकतो. त्याच्यासाठी आपण देतो, आपण अशा प्रकारचे म्हणजे ओपन केल्यावर लिंक ओपन केलं तर तातडीने हे दिसेल. तुम्ही तर तिथे जाऊन क्लिक केलं तुमचं ग यू कॅन गो अप टू जसा गुगल मॅपमध्ये असते त्याप्रमाणे शेवटच्या याच्यापर्यंत जाऊ शकतो. तुम्हाला लक्षात येतील कोणता प्रभागामध्ये संबंधित प्रॉपर्टी येते, त्याच प्रॉपर्टीमध्ये तुम्ही राहत असाल, तुमचं नाव त्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आपण सुलभरीतीने आपण खात्री करू शकतो. नेहमी आपण ऐनवेळी पोलिंगच्या दिवशी आपल्याकडे तक्रार मागतो होतं, माझं नाव इथे, मी इथे राहतो परंतु माझ्या पोलिंग बूथचा तिकडेच्या पोलिंग बूथमध्ये माझं नाव दिसत आहे, मी कसा करायचं ते आत्ताच आपण खात्री करण्यासाठी आपण एक टेक्नॉलॉजीचा आपल्याला उपलब्ध करून दे. लोकांनी याला जास्तीत जास्त वापरावी आणि तुमच्या शंका जे काय असेल तर आत्ता आपण त्याचा पूर्तता करून देऊ. आणि साधारणपणे आपल्या मतदार यादीमध्ये 22,93,131 मतदार आहेत. 22,93,131 वोटर्स, 22,93,131 सही आहे ना मराठी आपलं. मी सांगितल्याप्रमाणे 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्याचं पूर्ण 52 आहे, त्याच्यामध्ये 372 LAC मध्ये 344 पार्ट क्रमांक इतकी पार्ट आहे. 55 305 56 331 57 369 58 क्रमांकाचं लोक विधानसभा मतदारक्षेत्र तिथे मात्र 50 पार्ट असे मिळून 2,105 पार्ट्स आपण आपल्या मतदार यादीमध्ये आपला प्रभाग मतदार यादी प्रभाग रचनेमध्ये आपण समाविष्ट केलेले आहे. माझी विनंती आहे सगळ्यांनी, माझी विनंती आहे याचा लोकांपर्यंत सगळ्यांना माहिती पोहोचावे, त्यामुळे जे काही तक्रार असेल, लोकांच्या शंका असेल ते दूर करणे सोपं होईल. हा येस म्हणजे 20,93,93 जैसे आपने बोला एक वार्ड पर्टिकुलर एक नंबर का वार्ड का आदमी अगर दो नंबर वार्ड में दिखा तो ही चेंजेस होंगे, अदर देन दैट कोई चेंजेस नहीं. यू कैन नॉट चेंज एनी मतदार यादी, म्हणजे मतदारांना ऍड करणे, डिलीट करणे किंवा शिफ्ट करणे हे आपल्याकडे अधिकार नाही. आपण विभाजन करताना काही चुका केलेली सपोज त्याचं आपण रेक्टिफाय करू शकतो. अगेन वन मोर एक्झाम्पल देतो, मला एक उदाहरण सांगण्यात आलं, एक एक्स नावाचा व्यक्ती आहे, संबंधित व्यक्ती त्यांचं नाव दिसते लेटसे पूर्व नागपूर मतदार केंद्रामध्ये त्यांच्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसीमध्ये नाव आहे, परंतु सध्या ते राहतात उत्तर नागपूरच्या मतदार केंद्रामध्ये. ठीक आहे, त्यांच्या यादीमध्ये तिकडे आहे, राहतात इथे, आता राहिले इथे. सो दॅट इज हिज रेस्पॉन्सिबिलिटी टू गेट इट चेंज ऍट हिज टाइम. आज येऊन त्यांनी सांगायला नाही पाहिजे मी इथे राहतो जरीपटकामध्ये, मला माझं नाव तिकडे आहे वाटोडामध्ये, मला चेंज करून द्या, ते होऊ शकत नाही. जरीपटकामध्ये असलेली व्यक्ती त्यांना दाखवण्यात आल्या 15 परंतु 14 त्यांचं नाव दिसत असेल तर त्याच्यासाठी एक AMC फाईल दिली. एक तारीख पर्यंत हरकत, एक जुलै पर्यंत सजेशन ऑब्जेक्शन अच्छा आप चेंज करने के लिए बात कर रहे हैं, चेंज अभी नहीं होगा, अभी तो 31-5 का फ्रीज हो गया ऑलरेडी. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या आपल्याकडे एका व्यक्ती लेट से एक्झाम्पल बता, एक व्यक्ती वाटोडा में रहता था बाड्या का घर पे, ठीक है, और उधर उनका मतदान वगैरह हो गया, 2017 का मतदान किया, 2019 का मतदान किया, सब कर दिया लोकसभा. 2020 उन्होंने घर लेके गरीपटका में शिफ्ट हो गया, ठीक है, खुद का घर ले लिया. इट इज हिज रेस्पॉन्सिबिलिटी टू
इधर दैट कंसर्न डीएलओ हैज टू से दैट ये उधर नहीं रहते और इन्होंने उधर का तहसीलदार से जाके यही और वो के पास जाके उन्होंने करने जरूरत है, उनको भी मालूम नहीं था, इनको भी मालूम था, अपना रिकॉर्ड में है उनका नाम, सो ही विल बी एंड अप वोटिंग देयर ओनली अपना इस पे, सो अपने पास का उसको चेंज करने का अधिकार नहीं है अपना। हाँ जरीपटका में वो रहता है एक जगह पे, जरीपटका में उनका नाम है वो, इसका प्रभाग रचना में विभाजन करता ना इनका नाम 14 में वो रहते 15 में दिखाया गलती से, वो ऑब्जेक्शन ले सकते, उसको हम शिफ्ट करके दे सकते। आज बोलने मुश्किल है, वो राज्य निवडणूक आयोग निर्णय लेते हैं। अपने लिए 31st मई का मदर रोल प्रिपेयर करके अपने पास मिल गया, वी जस्ट मेड अ कंट्रोल लाइन लिस्टिंग, दैट कंट्रोल चार्ट मध्ये लाइन लिस्टिंग बनवले, लाइन लिस्टिंग मीन्स 7 लिस्ट हैज बीन ब्रोकन इनटू 52 पीसेस, दैट 52 का एक्सरसाइज हमने किया उसको, सो वी डोंट हैव एनी एक्सेस आल्सो टू